नमस्कार मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण चंद्रग्रहणाबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत तर चंद्रग्रहण स्पर्श दुपारी चौदा वाजून एकोणचाळीस मिनिटाला होणार आहे ग्रहणमध्ये दुपारी सोळा वाजून तीस मिनिटाला असेल आणि ग्र ग्रहण मोक्ष सायंकाळी अठरा वाजून एकोणीस मिनिटाला आहे ग्रहणाचे वेध ग्रहण मंगळवारी सूर्योदयापासून सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत वेद पाळण्यासाठी छोटे लेकर वृद्ध आशक्त व्यक्ती गर्भवती स्त्रियांनी हे वेद पाळले पाहिजेत ग्रहणामध्ये आपण जप देवपूजा श्राद्ध इत्यादी करू शकतो ग्रहणपूर्व काळ म्हणजेच ग्रहणस्पर्श ते सूर्यास्त या काळात दुपारी साधारण चौदा वाजून एकोणचाळीस ते सायंकाळी अठरा वाजून नऊ मिनिटापर्यंत वेद पाळावेत सूर्यास्तानंतर स्नान करावे पर्वकाळामध्ये देवपूजा जप होम दान करावे आता आपण जाणून घेऊया हे ग्रहण कोणकोणत्या राशीसाठी शुभ आहे तर मिथून कर्क वृश्चिक कुंभ या राशींसाठी शुभ फल आहे त्यानंतर सिंह तुला धनु आणि मीन या राशींसाठी मित्रफल आहे तसेच मेष वृषभ कन्या मकर या चार राशींना अनिष्ट फळ आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आपणा सर्वांना आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू